वाढती मजुरी तसंच मजूर टंचाईमुळे आता शेतकरीही पर्यायी व्यवस्थेला प्राधान्य देताना दिसतंय. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सुधारित यंत्राचा वापर वाढवल्याचं देवळा तालुक्यातून समोर येत आहे. 1.5 तासामध्ये एक माणूस यंत्राद्वारे एकरभर मकेची पेरणी करू शकतो, यामुळे वेळेची तसेच खर्चाचीही बचत होते. देवळा तालुक्यातील सावकी विठेवाडी या गिरणा नदी काठावरील गावातील प्रगतीशील शेतकरी धनंजय बोरसे यांनी सुधारित यंत्राच्या सहाय्याने मक्याची पेरणी सुरू केली. चनकापूर धरणातून सध्या गिरणा नदीला शेवटचं आवर्तन सोडण्यात आल्याने नदीकाठच्या विहिरींना मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. लोहणेर सावकी विठेवाडी भऊर खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी शेत भिजवून खरीप हंगामातील मका पेरणीला सुरुवात केली आहे. नदीकाठावरील बहुतांश शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात मकाची पेरणी केली. मका पेरणीसाठी मजुरांची आवश्यकता असते, मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली मजुरी मजूर टंचाईमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचं जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. कसमादे परिसरातील उन्हाळी कांदा व खरीप मका बाजरीच्या पेरणी तसंच लागवडीसाठी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची टंचाई भासते, त्यात वाढती मजुरी यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय. याची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा.